मी लिहिलं लिहिलं आणि बाबांना दाखवलं भांजी पिंडारकरना, अरे वा जगदीश काय लिहिलं। नमस्कार मित्रांनो, बॉलिवूड स्टोरीज ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण माहिती जाणून घेणार आहोत जगदीश केबुडकर यांच्याविषयी। 10 मे 1932 रोजी कोल्हापुरात जन्मलेल्या आणि अभंगापासून लावणीपर्यंत, प्रेमगीतांपासून बालगीतांपर्यंत आणि शायरीपासून लोकगीतांपर्यंत सर्व प्रकार समर्थपणे हाताळणाऱ्या मोजक्याच गीतकारांमधील एक म्हणजे जगदीश खेबुडकर होय। वयाच्या 16 वर्षी दंगलीत खेबुडकर यांचे घरही आगीच्या बक्षस्थानी पडले। आपले जलते घर पाहताना मानवते तू विधवा झालीस ही पहिली कविता त्यांनी केली। येथून त्यांच्या काव्यप्रवासाला प्रारंभ झाला। नका सोडून जाऊ रंगमहाल अशा ओळी लिहिणाऱ्या खेबुडकरांनी अष्टविनायक दर्शन घडविणारे 5 मिनिटाचे अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणेही लिहिले। भालजींच्या सारी माणसं चित्रपटासाठी ऐरणीच्या देवातुला हे गीत लिहिणारे नाना, दादा कोंडकेंच्या कुठं कुठं जायचं हनीमूनला असं गीतही लिहिला लिहून गेले। चित्रपटातील प्रसंग उभा केला की त्यांच्या डोक्यात गाणं आपोआप भिनायचं। एवढा मोठा गीतकार पण साधा माणूस होता, त्यांचे सर्वांनाच अप्रूव होते आणि तोच माझा सर्वात मोठा सन्मान असल्याचेही खेबुडकर अभिमानाने सांगेत। 1960 साली वसंत पवारांनी रंगीला रात्री अशा ह्या चित्रपटासाठी जगदीशकडून 3 लावण्या लिहून घेतल्या। मग जगदीशने कधीच मागे वळून पाहिलं नाही। त्यातली गाजलेली लावणी म्हणजे नाव गाव कशाला पुसता, मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची। ह्या लावणीला 1960 सालचे रसरंग फाळके पारितोषिक मिळाले। ह्या लावणीचा हा रचयिता जगदीश म्हणजेच आपल्याला माहीत असलेले सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार श्रीयुत जगदीश खेबुडकर होय। तसेच झुंद चित्रपटातील कोण होतीस तू काय झालीस तू हे तरुणाईला वेळ लावणारे गाणे लिहिणारे गीतकार म्हणजेच खेबुडकरच। 1963 साली भालजी पेंढारकर निर्मित सारी माणसं ह्या सिनेमात खेबुडकरांना एक गाणं लिहिण्याची संधी मिळाली। भालजी म्हणाले, लोहार काम करणाऱ्या एका जोडप्यावर आधारलेली ही कथा आहे। लोहार जमातीचं जोडपं कसं राहतं, काय खातं, काय पितं, नवऱ्याबद्दल तिला काय वाटतं आणि त्या लोहार जमातीचा देव कोणता आणि त्याला फुलं कोणती वाहतात, आपल्या धंद्याचा त्यांना अभिमान कसा वाटतो, गरिबीतसुद्धा ते आनंदाने कसे राहतात हे सगळं वर्णन गाण्यात आलं पाहिजे। आणि जगदीश मुद्दाम सांगतोय, लोहार होणार आहे सूर्यकांत, त्याची बायको लोहारीन आहे जयश्री गडकर, नवऱ्याबद्दल तिच्या भावना ती कशा शब्दात प्रकट करते हे सगळं ह्या गाण्यात आलं पाहिजे आणि हे थीम सॉंग म्हणून वर्षानुवर्ष गाजलं पाहिजे। केव्हा आणून देशील, भालजींनी सारांश सांगून संपवला। यावर खेबुडकर म्हणाले, बाबा तुम्ही सांगत असतानाच डोक्यात ओळी तयार झालेल्या आहेत, मी मोकळा चालोय, मला एक कागद आणि पेन द्या। त्यांनी नोकराला कागद आणि पेन द्यायला सांगितले। ते गाणे होते ऐरणीच्या देवातुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभालगत माया तुझी अम्मावरी राहू दे। हे गाणेही तुफान गाजले आणि चित्रपट गीतलेखात प्रस्थापित आले। अशा ग दि माडगुळकर, पी सावलाराम आणि शांता शेळके ह्यांच्या पंक्तीत जगदीश खेबुडकर जाऊन बसले। आम्ही जातो आमच्या गावा ह्या चित्रपटासाठी लिहिलेली त्यांची सगळी गाणी खूप गाजली, पण देहात तिजोरी ह्या गाण्याने ते थेट प्रत्येकाच्या देवघरात पोचले। खेबुडकरांना सिनेमासृष्टीत सगळेजण नाना म्हणत। नाना हे सिद्ध हस्त कवी आणि गीतकार तर होतेच, पण त्यातही त्यांची गीतकाराची भूमिका ही जास्त अवघड होती। कधीकधी संगीतकाराने अधिक चाल तयार करून ठेवलेली असते आणि त्यावर हुकूम गीतकाराला गीत लिहावे लागते। असे सांगताना नाना म्हणतात, पूर्वी आम्ही गाणी लिहायचो आणि संगीतकार त्याला चाल लावायचा, पुढे हे चित्र पालटलं, संगीतकार आधी चाल लावू लागला आणि त्या चालीवर गाणी लिहिली जाऊ लागली, म्हणजे आधी अंगण टोपडं शिवायचं आणि मग बाळाला जन्म द्यायचा असा प्रकार सुरू झाला। चालीवर लिहिताना गीतकाराला गाणं नको तिथं तोडावं लागतं व नको तिथं जोडावं लागतं। एक तडजोड म्हणून नाना हे देखील करत, पण मनापासून त्यांना हा प्रकार कधीच आवडला नाही। खेबुडकरांच्या अजरामर कलाकृतींपैकी एक म्हणजे पिंजरा चित्रपटातील गाणी होय।
व्ही शांताराम यांच्या पिंजरा चित्रपटासाठी खेबोडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली. त्यातली 11 गाणी निवडण्यात आली. ह्या चित्रपटातील तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल या लावणी विषयी सांगताना खेबोडकर म्हणतात, त्या प्रसंगासाठी शांताराम बापूंनी माझ्याकडून 49 लावण्या लिहून घेतल्या. त्यातील एकही न आवडल्याने मी निराश होऊन घरी परतलो. झोप पार उडाली होती. डोक्यात लावणीचेच विचार घोलत होते आणि रात्री 2 वाजण्याच्या सुमारास लावणी सुचली, तुम्हावर केली मी मर्जी बहाल. लगेच फोन करून मी ती बापूंना ऐकवली. वा शाब्बास खेबुडकरजी, गाणं खास जमलं बरं का? अशा शब्दात बापूंनी मला शाबासकी दिली. अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटलं. 11 लोकप्रिय गीते असल्यामुळे पिंजरा त्यांचा 100वा चित्रपट. येथून पुढेही यांच्या चित्रपटाचा ओघ चालूच राहिला. माहेरची साडी चित्रपटाने यशाचे शिखर गाठले. त्यातील सर्वच गाणी गाजली. विशेषतः सासरलाही बहीण निघाली या गाण्याने तर रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला. भालजींपासून यशवंत भालकरांपर्यंत 36 दिग्दर्शक आणि वसंत पवारांपासून शशांक पवारांपर्यंत 48 संगीतकार आणि सुधीर फडकेंपासून अजित कडकेंपर्यंत 36 गायकांसमवेत खेबुडकर यांनी काम केले. या अफाट कामाद्वारे अनेक कलाकृतींवर जगदीश खेबुडकरांचा असेल गावरान ठसा उमटला. अगदी बालगीत ते प्रेमगीत, नांदी पोवाडा, भक्तिगीते, अंगाई गीते, कीर्तन, देशभक्तीपर गीते, गणगौलन, गौरीगीते, वासुदेवगीत, माकडवाला, कोलीगीते, सवाल जवाब, एकतारी भजन, डोंबाऱ्याचे गीत, कुडबुडा जोशी गीत, वारकरी भजनापर्यंत असा एकही गीताचा प्रकार शिल्लक न ठेवता विपुल अशी रसिकमान्य गाणी त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी 325 चित्रपटासाठी 2500 गीते लिहिली तर 3500 कविता लिहिल्या. अलीकडे त्यांनी रचलेल्या अजय अतुलनं संगीतबद्ध केलेल्या मोरिया मोरिया या गणेश स्मृतीने तमाम अबालवृद्धांना वेडे केले. त्यांना सुपारीच्या खंड्याचेही व्यसन नव्हते, मात्र त्यांनी पान व विडा यांच्याशी संबंधित 200 अधिक गाणी लिहिली. तसेच अष्टविनायकेची एकदाही वारी न करता अष्टविनायका तुझा महिमा कसा हे खास गणेश भक्तांसाठी दिलेले अप्रतिम गाणे म्हणजेच खेबुडकरांचा अजब महिमाच होय. 3 मे 2011 रोजी कोल्हापुरात त्यांचे निधन झाले. म्हणजे उणेपुरे 79 वर्षाचे आयुष्य नानांना लाभले. पण जगदीश खेबुडकर यांच्या नावावर गीत लेखनाचे अनेक विक्रम आहेत. जगदीश खेबुडकर यांना अनेक चित्रपटांच्या गीत लेखनासाठी 11 राज्य पुरस्कार मिळाले आणि त्यांना मिळालेले एकूण पुरस्कारांची यादी केली तर जवळजवळ 350 पुरस्कार मिळाले आहेत. जवळजवळ 50 वर्ष जगदीश खेबुडकरांच्या लेखणीने अनेक उत्तम गाणी लिहिली. गीत लेखनातल्या प्रत्येक प्रकाराला जगदीश खेबुडकर यांनी योग्य न्याय दिला असं म्हटलं तर ते खोटे ठरणार नाही. आज जरी जगदीश खेबुडकर हे शरीराने या जगात नसले तरी त्यांच्या प्रत्येक गाण्यातून रसिक प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.